लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रतालीम इथं पार पडली. यावेळी या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोल्हारकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, राजन जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी 2024-25 गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी डॉक्टर किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये 2 उपाध्यक्ष, खजिनदार, कार्याध्यक्ष आदी पदांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून रणजित चौगुले, सज्जन वडणे, सेक्रेटरी विनोद मोठे, मोहन मुन्ना, खजिनदार दत्ता भोसले, मिरवणूक प्रमुख गिरीश शेगर, कार्याध्यक्ष आदित्य घाडगे, सहकार्याध्यक्ष आशिष शेळके, प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात. यावेळी राजन जाधव तसंच दिलीप कोल्हे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कारण का आपली निवड झाली, प्रत्येक महामंडळातून प्रत्येकाची निवड झालेली आहे. पण ज्यांची ज्यांची निवड झाली आहे त्यांनी लोकमध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जे काही कार्य असतील, कामं असतील, मीटिंग असतील, कुठं बोलत असेल, तर प्रत्येकाने हजर राहिलं पाहिजे. आपल्या लोकमान्याच्या माध्यमातून ज्या काही आडी अडचणी असतील की बाबा कुठं परवाना मिळत नसेल, कुठं रस्त्यात मंडप मारत नसतील, मंडप मारत येत नसतील पोलीस, ते काम करण्याचं काम सुद्धा आपल्या लोकमान्य मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आपण करत आहोत. सगळ्याच्या सहकार्यातून पश्चिम भागातले लोक आपण एकत्रित आलं पाहिजे, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्या उद्देशाने भूपैलवांनी आपल्या भागामध्ये पूजेंचे असो, गणपती असो, हे उत्सव त्या ठिकाणी साजरे केले. त्यावेळेला आपण प्रत्येक मंडळाला मैदानावर आल्यानंतर आपण 501 रुपयेचं बक्षीस देत होतो आणि एक ट्रॉफी. परंतु मंडळाचा खर्च हा लाखापर्यंत जातो, पण एक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यावेळेला प्रेमांनी स्वतःचे ते सगळे मध्यवर्ती जे जबाबदारी स्वीकारली आणि आम्हाला त्यांनी घडवलं, म्हणून आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम कसं करावं ते त्यांची प्रेरणा, ते पैलवांची मंडी महाराज असतील, गाडगे गुरुजी असतील, खलिफा असतील, त्यांच्यापासून घेतली. नूतन अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करताना भव्य मिरवणुका काढण्यात येतील, तसंच लोकमान्य महामंडळाच्या वतीनं कुठल्याही मंडळाला अडचण येऊ देणार नाही असं सांगितलं. वडीलधारी ज्येष्ठ मंडळींचा मी मनापासून आभार मानतो की या पदावर माझं नियुक्ती केली आणि जे कोणी सर्व नूतन पदाधिकारी आहेत मी सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की जे काही आपलं 50 वर्षाचं या मंडळाचं भव्य इतिहास आहे त्याच्याप्रमाणेच आम्ही सर्वजण या ठिकाणी येणारा गणेश उत्सव साजरा करण्याचं पूर्णपणे प्रयत्न करू आणि आपलं जे काही मार्गदर्शन असेल, जे काही आपली सूचना असतील ते व्यवस्थितपणे आम्ही पार पाडू एवढंच मी बोलू. यावेळी बापू ढगेकर, महादेव गवळी, बापू जाधव, लहू गायकवाड, नवनाथ बन्ने, बाळासाहेब गायकवाड, पिंटू चव्हाण, उमाकांत घाडगे, शेखर फंड, भैया बनसोडे, राहुल बनसोडे, देविदास गुले, ओंकार भुरले, किरण पवार आदींची उपस्थिती होती.